प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे, त्यांच्यापर्यंत पोचावा त्या दृष्टीने काम करा आणि भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजय करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी कामोठे येथे केले. ते भाजप शिवसेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठे येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मावळ लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख गिरीश घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना रायगड महिला संपर्क प्रमुख किशोरीताई पेंडणेकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाकर गोवारी, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, प्रदीप भगत, दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवडे, कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, अरुणा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पण आता अशा पद्धतीने असताना मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं 2 लाख मतांनी ते निवडून आले, आता सुद्धा त्यापेक्षा जास्त मतांनी ते निवडून यायला पाहिजे. आणि हे प्रयत्न करण्याकरता आपण जागरूक राहायला पाहिजे. आपण आपला पक्ष मोठा आहे, देशात मोठा आहे, देशामध्ये आपण सहजगत्या निवडून अशी आज हवा आहे, पण ही हवेवर जाऊन चालणार प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे. आम्ही कार्य म्हणून कार्यकर्त्यांनी घराघरात पोचलं पाहिजे आहे, जायला पाहिजे आहे आणि जागृती करायला पाहिजे आहे. आपण स्वस्त बसलो तर तुम्हाला माहिती आहे की ससा धावत जाऊन पुढे गेला आणि पोचला आणि कासूमध्ये जाऊन पुढे जाऊन पोचला असं होता कामा नाही. इतके निष्काळजी राहून चालणार नाही. त्याच्या दृष्टीने आपल्याला एक काम करावं लागेल की प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपण धावपळ करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मयूर चौकीदार हे आपण पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी देशाला लुटण्याचं काम केलं त्या सगळ्या काँग्रेस आणि त्यांच्या जवळच्या सगळ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या देशामध्ये चाप लावण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर 2014 निवडणुकीमध्ये याच मतदारसंघातून जवळपास 1,56,000 मताधिक्य घेऊन देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. लोकसभेतील अनेक भाषणं त्यांचे मला जोडून पाहत आहे. देशामध्ये एक प्रभावीशाली नेता आणि या देशाची मान उंचावून करावं अशा प्रकारचं कर्तृत्व आणि अशा प्रकारचं काम ज्या नेत्याने ज्या पंतप्रधानांनी या देशामध्ये केलं त्या देशाचा सहवास माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाभला याचा मी भाग्यवान असतो. आदरणीय रामशेठ ठाकूर ते माझ्या वयाच्या पेक्षाही जास्त राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम केलेले नेते या परिसरामध्ये अतिशय संघर्षातून या संपूर्ण परिसरामध्ये रायगड आणि कोकणच्या परिसरामध्ये आपलं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. व्यवसायामध्ये देखील कष्टाने त्यांनी भरारी मारली आणि प्रामाणिक नेता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधार करून प्रेम देणारा नेता नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.